नमस्कार छायाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बेसनचे लाडू करून दाखवणार आहे। चला तर मग आपण बेसनचे लाडू करूया। आज मी बनवणार आहे बेसनचे लाडू। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी छोटी जरा घेतलेली मी, एक वाटी तूप घेतले, दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी बारीक केलेली साखर घेतली आहे। चला तर मग आपण आता बेसन भाजायला घेऊया। याच्यात आपण एक वाटी हे तूप टाकूया आणि हे बेसन आपण हे करायचं चांगलं। आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे, आता सोनेरी कलर येईपर्यंत आपण आता हे भाजून घ्यायचं आहे। बघा याचं बरोबर असं मेजरमेंट आहे याचं लाडवाचं। आपण आता याला सोनेरी कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया। हे बघा आपण आहे ना ह्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे सारखं, नाहीतर एक बाजूने असं करपू शकतं, एका बाजून कच्चं राहते एक बाजूने करपू शकतं, म्हणून एकसारखं असं हलवत राहायचं आहे। बघा याचं बरोबर दोन वाटीला एक वाटी तूप बरोबर असं याचं मेजरमेंट होतं। याचं एकसारख्या वाट्या घ्यायच्या आहेत, त्याला आपण मोजून घेताना आणि बारीक गॅसवरती भाजायचं आहे। मग खूप असं छान दाणेदार असे लाडू आपले तयार होतात। कोणी कोणी असं डाळ पण भाजून घेतं, मी डाळ नाही घेणार, घेतली नाही भाजून, मी असं बेसनच घेतलेलं आहे। हे बघा आता एकदम जरा असं भाजत आले की जरा जरा थोडंसं कसं सुट्टं होत जाते। हे बघा असं रवा रवा असं दिसते। तर आपण याला कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे, एकसारखं असं हलवत राहायचं आहे। मग आपले बेसनचे लाडू खूप छान असे चविष्ट बनतात आणि टाळायला पण चिटकत नाही असे जर आपण भाजले तर। चला पण आता हे भाजून घेऊया, अजून एक ह्याला 5-7 मिनटं लागेल भाजायला। हे बघा इथं आपलं आता बेसनचं पीठ बघा भाजत आलेलं आहे। बघा पहिल्या तर आता ह्याच्यात किती फरक राहिला, तूप म्हणजे असं कसं जाळी जाळी असं बनायला लागले। बघा असं झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे। बघा किती ह्याला तूप सुटलेलं आहे आता, म्हणजे पहिल्यांदा हे टाकले बेसन टाकले की सगळं शोषून घेते तूप, नंतर भाजत आलं की बघा हे बेसन कसं तूप सोडते। आता हे तापला बेसन पीठ भाजून झालेलं आहे, आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण नंतर पण ह्याच्यात बेसन भाजलं जाते तुपामध्ये। जास्त पण लाल एकदम पण होईपर्यंत भाजायचं नाही। बघा थोडंसं कलर चेंज झाला की गॅस बंद करा कारण नंतर पण तुपात हे भाजते, म्हणून गॅस आपलं थोडंसं कलर चेंज झाला की बंद करायचं आहे। आपण आता हे थंड करून घेऊया आणि नंतर ह्याचे लाडू बांधून घ्यायचे। बघ किती छान असा कलर आलेला आहे आणि जाळी पण किती पडली। बघा हे बघा आता आपण ह्याला गार करायला ठेवूया। हे बघा इथं आपलं आता गार झालेला आहे। बघा छान असं रवाळासारखं दिसते। बघा हे आता आपण ह्याच्यात आहे ना हे साखर मिक्स करून घ्यायचे। जसे लागेल तसे आपण मिक्स करून घेऊयात। हे बघा आता हे राहिलेली पण साखर आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये, हे पण हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा इथं माझं मिक्स करून झालेलं आहे आता साखर, आपण लाडू बांधून घेऊयात।
आपण याला मनुके पण लावून घ्यायचे. असं बांधून घेऊया. करून झालेले आहेत. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.